brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. तुमच्या नावावर असलेल्या काल गाडी पोलिसांनी पकडली आणि त्यामध्ये 5 कोटीची रोकड जप्त करण्यात आली आहे. नेमकी ती पैसे कोणाची होती आणि गाडी कोणाची होती? गाडी ही माझ्याच नावावरती आहे, पण त्याचा व्यवहार झालेला आहे. बाळासाहेब आसबे म्हणून अकोल्याचे जे आहेत त्यांना मी गाडी विकलेली आहे, पण आणि त्या गाडी कालच्या जे पैसे सापडले आहेत त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि मी त्या मला माहितीच नाही की त्यांनी गाडीचा काय वापर केलेला आहे. मी त्यांना गाडी विकलेली आहे. किती दिवसापूर्वी हा व्यवहार झालेला आहे? जून महिन्यात गाडीचा व्यवहार झालेला आहे. ट्रान्सफर प्रक्रिया फक्त राहिलेली आहे. पेमेंट मला अकाउंटवरती झालेलं आहे. ट्रान्सफर प्रक्रिया फक्त थांबलेली आहे की करायचं म्हणण्यात ते राहिलेलं आहे. ती रक्कम शहाजी बापू पाटलांची असल्याची सध्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहे आणि शहाजी बापूंचे तुम्ही कार्यकर्ते आहात, त्यामुळे तुमचा आणि त्या पैशाचा काहीतरी संबंध लागतो अशी पण एक चर्चा सध्या सुरू आहे. नाही, काय तसं काय माझा संबंध नाही आहे. मी एक व्यावसायिक आहे, माझा कुठल्याही नेतेमंडळीशी संबंध नाही आहे. तुम्हाला कधी घटना कळाली की अशी आपली गाडी? रात्री 9 वाजता मला घटना समजली. हो. काय पोलीस इन्कम टॅक्स अधिकारी तुमच्याकडे? नाही, कोणीच नाही आहे अजून. आणि मी त्या चौकशीला मी कधी तयार आहे, कारण की माझं चुकीचं काम कोणतंही नाही आहे. आणि मी पोलीस असू देत किंवा इन्कम टॅक्सचे अधिकारी असू देत, मी त्यांना सामोरे जायला तयार आहे. त्या पैशाचं काय आपला संबंध? माझा काही संबंध नाही आहे. गाडीमध्ये कोण कोण होतं असं काय? नाही, ते काहीच नाही माहिती मला. आपल्या कुटुंबातील कोण व्यक्ती? नाही, कोणीच नाही. आपण ज्यांना गाडी विकली हो त्यांच्यासोबत कोण होते ते काहीच माहिती नाही ना. जूनमध्ये व्यवहार झालेला आहे गाडीचा, त्याच्यामुळे ते काही माहितीच नाही ना की कोण आहे गाडीमध्ये, किती जण गेलेत, काहीच नाही माहिती. बाळासाहेब आसबे यांना विकली होती. ते तर गाडीत आहेत? नाही, मला काहीच माहिती नाही.